मी हा एक हँगर घेतो हा ॲल्युमिनियमचा बनलेला आहे मी त्यातून एक लहान तुकडा रॉड कापून घेतो आणि मी तो वाकवून मोठ्या कपात ठेवतो आता मी या ठिकाणी थोडं लोणी बटर चिकटवतो चला कपमध्ये उकळते पाणी घालू आपण चिकटवलेल्या लोण्याचं काय होईल सर्व लोणी एकाच वेळी पडेल काय आपण थोडा वेळ प्रतीक्षा केल्यास आपल्या लक्षात येईल की कपाच्या जवळील लोणी सर्वात आधी पडले काही काळानंतर हे खाली पडले आणि सर्वात शेवटी तुमच्या उजव्या बाजूकडील लोणी पडले यावरून आपण काय अनुमान काढू शकतो गरम पाण्यातील उष्णता ऊर्जा ही ॲल्युमिनियमच्या तुकड्यातून गरम टोकापासून थंड टोकाकडे प्रवाहित होते उष्णता संक्रमणाच्या या पद्धतीस वहन असं म्हणतात धातूमधून उष्णता प्रत्यक्ष भौतिकदृष्ट्या संक्रमित केली जाते मी जर ॲल्युमिनियमऐवजी स्टीलच्या हँगरचा रॉड वापरल्यास काय होईल ॲल्युमिनियम रॉडपेक्षा स्टीलच्या रॉडसाठी कपाजवळील लोण्याला अधिक वेळ लागतो ज्या वेगाने लोणी पडेल तो वेग ॲल्युमिनियमच्या बाबतीत जास्त आहे म्हणजेच ॲल्युमिनियमची उष्णता ऊर्जा वाहून नेण्याची क्षमता स्टीलपेक्षा जास्त आहे उष्णता संक्रमणाचा वेग हा पदार्थावर अवलंबून असतो जर मी हीच कृती लाकूड घेऊन केली तर काय होईल उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक आपण तीन वेगवेगळ्या प्रकारचे कप घेतले तेथील एक कप स्टीलचा एक कप प्लास्टिकचा आणि तिसरा कप काचेचा घेतला आता या तीनही कपांमध्ये चहा भरा यातील कोणत्या कपातील चहा आपण लवकर पिऊ शकतो प्लॅस्टिकचा कप हा सर्वात जास्त चांगला प्लॅस्टिकचा कप दांड्याला धरून आपण चहा पिऊ शकतो स्टीलच्या कपाचा दांडा जास्त गरम होतो स्टील हे उष्णतेचे सुवाहक आहे उष्णता स्टील मधून लवकर वाहते तुम्ही सांगू शकता का की स्टीलचा दांडा धरताना कापड का वापरले असेल चमच्याच्या मुठीला लाकूड का लावलेले असते लाकूड हे उष्णतेचे दुर्वाहक आहे उष्णता लाकडातून अतिशय सावकाश वाहते काही पदार्थ हे उष्णतेचे सुवाहक आहेत काही पदार्थ हे उष्णतेचे दुर्वाहक आहेत आव्हान तुम्ही तुमच्या आसपास असलेल्या वस्तूंमधून उष्णतेच्या सुवाहक वस्तू शोधू शकता का आता उष्णतेच्या दुर्वाहक वस्तूही शोधून काढा सारांश घन पदार्थांमध्ये उष्णतेचे संक्रमण वहनाद्वारे तेव्हा होते जेव्हा समीपचे अणू किंवा रेणू एकमेकांवर आदळतात काही पदार्थ हे उष्णतेचे सुवाहक आहेत काही पदार्थ हे उष्णतेचे दुर्वाहक आहेत